नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पिंग गणेशमध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया अपडेट ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो मित्रांनो अजून दोन वनवृत्तांचे वेळापत्रक आणि लिस्ट या जाहीर झालेल्या आहेत तर त्याच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आता एकूण सात वनवृत्तांचे वेळापत्रक आलेत तर अजूनसुद्धा चार वनवृत्तांचे वेळापत्रक आपण वाढ बघतोय हो। तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो स्क्रीनवर आपण बघतोय मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कोल्हापूर वनवृत्त यांचे कार्यालय आणि पदभरती दोन हजार तेवीस वनरक्षक गटक प्रसिद्धी पत्रक तर कोल्हापूरचे सुद्धा मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये वेळापत्रक आलं आहे तर कोल्हापूरांचा विचार करायला गेलो आपण तर एकूण मित्रांनो इथं जर बघितलं तर ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण म्हणजेच एकशे वीसपैकी पैकी किमान चोपन्न टक्के किंवा चोपन्न मार्ग ज्यांनी घेतलेत तर अशा एक सर्व उमेदवारांची निवड करण्यात आली किंवा त्यांना प्रत्येकाला चान्स देण्यात आला आहे तर एकूण इथे चौवेचाळीस हजार दोनशे तेहतीस उमेदवार कोल्हापूर वनवृत्ताचे वनरक्षक भरती प्रक्रियेच्या कागदपत्र आणि शारीरिक पात्रता तपासणीसाठी ता पात्र झालेले मित्रांनो चव्वेचाळीस हजार दोनशे तेहतीस उमेदवार तर त्याकरता निश्चित केलेल्या तपासणी केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे तर मित्रांनो ह्या चौवेचाळीस हजार दोनशे तेहतीस उमेदवार यांची संख्या जास्त असल्यामुळे तीन ठिकाणी तीन ठिकाणी याचं तुमची शारीरिक तपासणी आणि कागदपत्र तपासणी होणार आहेत तर कुठे बघा कोल्हापूरला सांगलीला आणि साताऱ्याला कोल्हापूरला होणार आहे वन विश्रामगृह कोल्हापूर नाना नानी पार्कसमोर पितळी गणपती मंदिराचे जवळ ताराबाई पार्क कोल्हापूर या ठिकाणी तपासणी होणार आहे कोल्हापूरला सांगलीला बघायला गेलो आपण तर उपवन संरक्षक सांगली यांचे कार्यालय जकात नाक्यासमोर हनुमान नगर कुपवाड एमआयशी सांगली आणि तिसरं ठिकाण आहे सातारा उपवन संरक्षक सातारा यांचे कार्यालय वन भवन गोडोली रोपवाटिका परिसर सातारा तर ह्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक पात्रता होणार आहे तर मित्रांनो त्यांची लिस्टसुद्धा देण्यात आली आहे की नेमकं कोणाचं कोल्हापूर कोणाचं सांगली आणि कोणाचं सातारा इथे होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण बघूया तर चला ती लिस्ट आपण बघू तर ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचे पंचेस टक्के गुण प्राप्त केलेली विद्यार्थ्यांची मित्रांनो ही यादी आहे तर सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारीपासून तुमच्या ह्या प्रक्रियेला सुरुवात होते तर शेवट होणार आहे मित्रांनो त्या प्रक्रियेचा मंगळवार तेरा फेब्रुवारी म्हणजे इतके दिवस तुमचीही मित्रांनो फक्त डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक पात्रा चालणार आहे आणि नंतर जे पात्र ठरतील त्यांचं नंतर धाव चाचणी होणार आहे तर बघा सोमवारी तपासणी केंद्र जिल्हा मुख्य बघा कोल्हापूरला एक ते एक हजार चाळीस जणांची तपासणी होईल सांगलीला सुद्धा वी सातशे वीस जणं साताऱ्याला नऊशे साठ म्हणजे प्रत्येक दिवसाची एकूण संख्या आहे सत्तावीसशे वीस तर तपासणी करायची उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक हे अनुक्रमांक मित्रांनो गुणवत्ता यादी दिले बरोबर गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक तुमचा चेक करा आणि त्याच्याहून तुम्हाला समजेल की तुमचं कोल्हापूरला होणार आहे सांगलीला होणार आहे की साताऱ्याला त्याच्यानंतर मंगळवारीसुद्धा त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम चालणार आहे तुमचे अनुक्रमांक चेक करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण हे वेगवेगळ्या तीन ठिकाणी तुमची प्रक्रिया पार पडणार आहे तर अशा प्रकारे पहिलं जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे तेरा फेब्रुवारीपर्यंत आणि तेरा फेब्रुवारीच्या नंतरच मित्रांनो बाकीचं जे काही धावचाचणीमध्ये जे पात्र ठरतील त्यांची धावचाचणी होईल तर अशा प्रकारे त्यांनी एक अतिशय व्यवस्थितपणे हे वेळापत्रक जाहीर केलं आहे लिस्टसुद्धा जाहीर केल्यात तर महत्त्वाची प्रश्न बघा मित्रांनो कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणीमध्ये दोन्हीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी बोलवण्यात येईल धाव चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी व धाव चाचणीचे सविस्तर वेळापत्रक वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो ह्यात आता तुमची फक्त कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता होणार आहे कोल्हापूर वनवृत्तासाठी ही झाली पहिली अपडेट चला दुसऱ्या अपडेटवर आपण आता जाऊयात मित्रांनो दुसरं जे वनवृत्त आहे ते आहे पुणे वनवृत्त वनरक्षक पद पदवर्ती सन दोन हजार तेवीस तर चला पुण्याचं कशाप्रकारे अपडेट आहे ते आपण बघूयात मूळ कागदपत्रे तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धावण्याच्या चाचणीची ठिकाणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन संविधान चौक वानवडी पुणे म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक दोनमध्ये हे संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे त्याच्यामध्ये कागदपत्रे तपासणी असेल शारीरिक पात्रता असेल आणि धावण्याची चाचणीसुद्धा असेल तर सोबत यादीसुद्धा जोडली आहे यादीनुसार तुमचा क्रमांक बघायचा आहे यादीनुसार तुमची तारीख बघायची तुमचा वेळ बघायचा आहे बघा मित्रांनो स्क्रीनवर संपूर्ण वेळापत्रक आपण बघूया शारीरिक कागदपत्रे तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक तर एकोणतीस तारखेला ही सुरुवात होते एकोणतीस एक म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात होते सकाळचे सतरा सकाळी पाच वाजेपासून ही प्रक्रिया चालू होईल सकाळी पाच वाजता सकाळी सहा सात आठ तर सकाळी हे चार तास मित्रांनो बोलवण्यात आलं आहे चारशे जणांना एकूण या चार तासात बोलवण्यात आलं आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी दुपारचं सतरा दुपारी एक वाजता सुरू होईल दुपारी एक ते दुपारी चार वाजेपर्यंत तर मित्रांनो असं दिवसभर तुमचा हे एकूण प्रक्रिया ही चालणार आहे दिवसभर त्याच्यानंतर तीस एक त्याच्यानंतर एकतीस एक त्याच्यानंतर एक फेब्रुवारी त्याच्यानंतर दोन फेब्रुवारी तर एकूण दोन फेब्रुवारीपर्यंत तुमचं हे संपूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे तर बघा दोन फेब्रुवारीपर्यंत तुमचे ग्राउंड हे सुरू राहणार आहे तर दोन फेब्रुवारीपर्यंत आणि दिवसभर ग्राउंड चालू असल्यामुळं त्या हिशोबाने आपण तयारी करायची मित्रांनो तर अशा प्रकारे दोन व वन वनवृत्तांचे वन 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 मित्रांनो ही आज अपडेट आली होती आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज काही अपडेट येतील तर वन विभागातील जे काही सरळसेवापद भरती प्रक्रियामध्ये आवश्यक कागदपत्रांची लिस्ट सध्या आपण स्क्रीनवर बघतोय तरी याचा मित्रांनो परत एकदा स्क्रीनवर बघता आपण ते वाचून घ्या त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ते तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा तर बघा परत एकदा आपण थोडक्यात हे डॉक्युमेंट तुम्हाला वाचून दाखवतोय हो काय काय लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच्या वेळेस तर पहिलं परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र म्हणजे हॉल तिकीट लागेल त्याच्यानंतर आधार कार्ड त्याच्यानंतर दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे बारावी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जर ई डब्ल्यू एस तुम्ही कास्टमध्ये असाल तर डब्ल्यू एस लागू असल्यास तेच प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागेल आणि नंतर जाहिरातीमध्ये जे दिले लहान कुटुंबाचं परिशिष्ट लागेल त्यानंतर वचनपत्र त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचे जे काही मित्रांनो सही आणि शिक्क्यासह जे प्रमाणपत्र द्यायचं आहे ते लागेल आणि शारीरिक शैक्षणिक वय याबाबत सूट प्राप्त करणे कामी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित प्रमाणपत्रे आवश्यक आहे आणि दोन पासपोर्ट साईज फोटो तर अशा प्रकारे एवढा हा मेन तुमचे मूळ डॉक्युमेंट असे तयार ठेवा त्याच्यानंतर याची एक एक झेरॉक्स घ्यायची मित्रांनो आणि ते सुद्धा सोबत ठेवायची तर अशा प्रकारे आपल्या ह्या पुणे वनवृत्ताची अपडेट होती तर सर्वांनी मित्रांनो तयारी लागून जायचं आहे अजूनसुद्धा जे काही बाकी वनवृत्तांची वेळापत्रक आहे ते काही आजसुद्धा जाहीर होऊ शकतात जसं काही जाहीर झाले की आपण लगेच व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद मित्रांनो